नमस्कार टाइम महाराष्ट्राच्या फेसबुक लाइव मध्ये मी अमित आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो। मी आता विटावा कोळीवाड्यात आहे आणि ते तुम्ही बघू शकता एक गाव एक होळी जे आहे ते या ठिकाणी साजरी केली जाते। या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठ्या संख्येने गावकरी या ठिकाणी एकत्र आलेत आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर होलिका देवीला जे आहे ते गोडधोडचा नैवेद्य तर दिला जातोच आहे बरोबर। या कोळी बांधवांकडून जे आहे ते मच्छीचा म्हणजे मावऱ्याचा नैवेद्य या ठिकाणी देण्यात आलेला आपण लाईव्ह दृश्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकतो। खूप उत्साहाचं आणि आनंदाचं असं वातावरण संपूर्ण विटावा कोळीवाडा परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहे ते गावकरी मंडळी एकवटले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। प्रियंकाताई काय सांगतील, एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे, एकंदरीत एक गाव एक होळी या संकल्पनेविषयी काय सांगतो? सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना आपण होळीच्या हार्दिक शुभेच्छा। एक गाव एक होळी हा नारा घेऊन गेले कित्येक वर्ष विटावा गावात खूप थाटा मारतात। होळी हा सण साजरा होतो प्रत्येक गावकरी म्हणजे फक्त आमच्या गाववालेच नाही तर विटाव्यात राहणारा प्रत्येक जण या सणाची अगदी आतुरतेने वाट बघत असतो। आणि तुम्ही बघायलाच एखाद्या अॅटमॉस्फिअर बघून तुम्हाला कळेलच की खूप जल्लोषात हा सण साजरा होतो आणि बरेच ट्रेडिशन फॉलो करत तुम्ही बघाल इकडे लोक पारंपरिक तयारी करून वगैरे आलेले असतात अगदी आनंद लुटायला। नक्कीच लोक पारंपरिक वेशभूषा करून जे आनंद लुटायला आले असतात। मावशी आपल्यासोबत जोडल्यात, मावशी काय सांगाल तुम्ही, मच्छीचा नैवेद्य दिलाय काय सांगाल एकंदरीत? तुम्ही मावऱ्याचं नैवेद्य दिलाय याबद्दल काय सांगाल? माझा धंदा आहे मच्छीचा, माझं नाव नलिनी कोळी, कळवा मच्छी मार्केटला मी धंदा करते। एक हाऊस म्हणून मी एक मजा म्हणून आणते। आमच्या गावाची एक होळी एक गाव एक होळी खूप मजा आणि आम्ही हाच आनंद खरा घेतो। नक्कीच हाच आनंद ते दरवर्षी घेतात आणि गावकरी आपल्या सोबत जोडले। सर काय सांगाल, खूप उत्साहाचं आणि आनंदाचं असं वातावरण आहे एक होळी एक गाव या संकल्पनेविषयी आणि गावकऱ्यांचा जो एक उत्साहाचा प्रतिसाद या ठिकाणी बघायला मिळतो याविषयी काय सांगाल? हा याविषयी तर आम्हाला तर खूपच आनंद आहे कारण ही होळीसाठी आम्ही जवळजवळ 15 दिवसापासून त्यांची मेहनत असते। एक गाव एक होळी किती आनंदामध्ये साजरी होईल यासाठी आमचे सर्व गावकऱ्यांची माझ्या संपूर्ण कमिटीची एक जबाबदारी असेल, त्या जबाबदारीने हे काम करत असतो आणि जास्तीत जास्त आनंद ह्या गावाला मिळावा म्हणून मी एक गाव एक होळीमध्ये आनंदात साजरी करतो। इथे कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम नसतो आम्हाला। वैशिष्ट्य काय, तुम्ही जांभळीची ही फांदी तर आणलेली आहे, अशा पूर्वजांपासून परंपरेनुसार आम्ही ही होळी लावतो आणि ह्या होळीला आम्ही मच्छीचा नैवेद्य पण कारण आम्ही कोळी बांधव असल्यामुळे मच्छीमार आमचा व्यवसाय असल्यामुळे आम्ही खाडीत मच्छी पकडायला जातो तीच मच्छी आम्हाला नवस म्हणून आम्ही तिथं लावतोय कारण पुढे आम्हाला ती मच्छी परत पकडायला मिळायला पाहिजे हाच आमचा एक नवस असतो। नवसाला पावणारी आमची होळी आहे। नवसाला पावणारी अशी होळी यांनी सांगितलं। या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठ्या संख्येने जे आहे गावकरी मंडळी या ठिकाणी दाखल झालेत आणि एक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी बघायला मिळतंय। मच्छीचाही नैवेद्य जे आहे तो होलिका देवीला या ठिकाणी देण्यात आलाय आणि ते माझ्या डाव्या बाजूला जर बघितलं तर सुंदर अशी जी आहे ती रांगोळी ही होळीची काढण्यात आलेली आपण कोळीवाड्यात सध्या आहोत आणि इकडे असणाऱ्या गावकऱ्यांचा हा मुख्य व्यवसाय हा मच्छी विकणे किंवा मच्छी पकडणे हा आहे। त्यामुळे जे आहे ते या संपूर्ण परिसरामध्ये कोळी बांधव जे आहे ते राहत असतात आणि त्यांनी जे आहे ते मोठ्या उत्साहात आनंदात जे आहे ते अनेक वर्ष ही आपली परंपरा आहे ती जोपासली आहे। अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोडीच्या इथे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू। अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी टाइम महाराष्ट्रच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा, लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।